निराधार आणि बेघर लोकांसाठी डॉक्टर मोनिका जिंदे मित्र परिवार आणि जय हिंद फूड बँकेच्या वतीने उपक्रम राबवण्यात आले आहेत. सोलापुरातील डॉक्टर मोनिका सुरेश जिंदे यांच्या वतीने जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून निराधार बेघर गरजूंना लोकांना 101 आंबे आणि मानवी शरीरासाठी उपयुक्त ORSचे 101 पॅकेट सोबत जेवण देण्यात आलं आहे. हे सर्व जेवण सामाजिक अंतर राखत मास्क सॅनिटायझरचा वापर करून देण्यात आलं आहे. कोरोनासारख्या काळात आपली सामाजिक बांधिलकी जपत या डॉक्टरांनी या माध्यमातून आपण करत असलेल्या कार्याची माहिती दिली आहे. जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून वर्षाचे 365 दिवस अन्नदानाचे उपक्रम चालतात. लॉकडाऊनच्या काळात संस्थेच्या वतीने सामाजिक दातृत्वाच्या माध्यमातून हे जेवण बेघर लोकांना देण्यात येत आहे. आज आपण ज्या घरात खातो तेच या लोकांना देखील मिळावे या उद्देशाने डॉक्टर मोनिका जिंदे यांच्याकडून हा पुढाकार घेण्यात आलाय. सोलापूरमधील पूर्व भागातील देसाई नगरच्या परिसरातील गरजू लोकांना हे अन्नदान करण्यात आलं. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढाकार घ्यावा असं जय हिंद फूड बँकेचे अध्यक्ष सतीश सुरेश तमशेटी यांनी केली आहे. या उपक्रमाला डॉक्टर मोनिका सुरेश जिंदे, श्री अक्षय सुरेश जिंदे, श्रीमती उज्ज्वला सुरेश जिंदे, प्राध्यापक विक्रमसिंह बायस, श्री विनय गांगजी, श्री अनिकेत सर्वदे, राजेश वडिशेरला, श्री योगी वळसंगे, आलोक तांबाके, चंद्रकांत गजेली, राजू गुंडला हे उपस्थित होते. कोरोनासारख्या काळात डॉक्टर हॉस्पिटलवर भयंकर ताण असताना सकारात्मक बाजू आणि एक वेगळा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळा पौष्टिक जेवण देण्यात येत आहे. डॉक्टर मोनिका सुरेश जिंदे, आज अक्षय तृतीया निमित्त आपण घरी जे जेवण करतो ते गरजू लोकांना घ्यावं म्हणून आपण आज 101 आंबे, 101 ORSचे पॅकेट जे उन्हाळ्यात खूपच महत्वाचे असतात, ते पाण्याची कमतरता भरून काढतात ते, आणि 101 चपातीचं इथं वाटप करत आहोत. धन्यवाद.